नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनल एपी ग्राफिक्समध्ये। तर भावांनो, आपला जो काही आजचा व्हिडिओ, तर आजचा व्हिडिओ खरंच सर्वांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। म्हणजे जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर भावांनो, सर्वात आधी आपला इंट्रो इथून व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे। म्हणजेच भावांनो, आता समजा तुम्ही बर्थडेचा व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे बर्थडे बॅनर व्हिडिओ एडिटिंग वगैरे बनवत असाल, त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे येतं ते म्हणजे आपल्या इमेजची क्वालिटी। ओके, तर ते बघू शकता मी तुम्हाला डेमोमध्ये आपल्या दाखवलेलं, म्हणजे आपल्या जर तुम्ही थंबनेल बघत असाल तर थंबनेलवरती मी दाखवलेलं, आणि आपले जे काही बाकीचे बर्थडेचे व्हिडिओ असतात, म्हणजे मी आधी जे आपल्या चॅनलवरती बर्थडे व्हिडिओ प्रोव्हाइड केले होते, त्यात भावांनो माझ्या सर्व बर्थडेचे जे काही इमेजेस होते ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट मी अप्लाय केले होते। म्हणजे म्हणून ते इमेज जर का तुम्ही बघितला असता, त्या इमेजचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट बिकॉज आणि बाकीचं राहिलं म्हणजे आपल्या इमेजला मी कशाप्रकारे कट करतो, इमेजला कशाप्रकारे व्यवस्थित क्रॉप करतो, इरेज करतो, हे मी तुम्हाला सर्व आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी म्हणून आपला जो काय हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। आणि आज मी तुम्हाला अशा प्रकारचं म्हणजे आता मी तुम्हाला एक स्क्रीनवरती म्हणून इमेज दाखवून तर म्हणून बघू शकता हा जो का आता इमेज आहे, या इमेजला मी बघू शकता खूप एकदम जबरदस्त प्रकारे इफेक्ट अप्लाय केलं, बघू शकता टेक्स्चर इफेक्ट वगैरे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हा म्हणून इफेक्ट तुम्हाला अजून जास्त यूट्यूबवरती कोणी सांगितलं नसेल, आणि जरी सांगित असेल म्हणून ती तुमच्या लक्षात येत नसेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आणि मराठीमध्ये समजू सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट मी तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करू शकता। तर म्हणून बघू शकता एकदम जबरदस्त प्रकारचे इफेक्ट आहे हे, जे का सर्व स्टेप आहे स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे तुम्ही कशाप्रकारे तुमच्या इमेजला क्रॉप करू शकता, कशाप्रकारे तुमच्या इमेजला तुम्ही व्यवस्थित कट करू शकता, हे सर्व स्टेप तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मग भावना आता जरा पण नवे घालवता, आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या सुरू करून घेऊया। तर भावांनो बघू शकता आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो, तर आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला ते चार ॲप्लिकेशन दिसत असतील। एक म्हणजे अलाईट मोशन, दुसरं म्हणजे फोटो रूम, आणि भावांनो तिसरं म्हणजे पिक्सआर्ट, आणि चौथं रेमिनी। ओके, तर भावांनो हे चारही ॲप्लिकेशनची आपल्याला गरज लागणार आहे आपल्या इमेजला इफेक्ट क्रॉपिंग आणि जे काही एरेज करणार आहे त्यासाठी आपल्याला चारही ॲप्लिकेशनची गरज घ्यावी लागणार आहे। तर भावांनो आता सर्वात जी पहिली आपली स्टेप वन आहे ती म्हणजे आपल्या इमेजला क्लिअर करायचं, कारण हे खूप इम्पॉर्टंट भावांनो तुमच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तुमचा जेवढा इमेज क्लिअर असेल तेवढी तुमची व्हिडिओ एडिटिंग खूप भारी दिसणार आहे। तिथे सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही रेमिनी ॲप्लिकेशन असेल या ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचे। आणि भावांनो हे जे ॲप्लिकेशन आहे सेफ आहे, हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती अगदी सोप्या पद्धतीने इथून अवेलेबल होऊन जाईल। ते सिम्पली तुम्हाला काय करायचं ते स्किप करायचे वरती, आणि खाली इंचार्जचे एक ऑप्शन भेटून जाईल त्याच्यावरती क्लिक करायचे। एनहान्स म्हणून असेल भावांनो, ओके, तर त्याच्यावरती क्लिक करायचे। आणि आता तुम्हाला कोणत्या इमेजला तुम्हाला इथे भावांनो बॅग म्हणजे इफेक्ट ॲड करायचे, त्या इमेजला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे। म्हणजे म्हणून तुम्ही कोणत्या इमेजला क्रॉप करणार आहात सिम्पली त्या इमेजला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे। ओके, तर इथे बघू शकता भावांनो मी आपले जे सैनी भाऊ त्यांचा इमेज मी इथून ॲड करून घेतलेले। तर मी ते सर्वात इथे बघू शकता आपला जो काय पहिला इमेज आहे हा किती ब्लर दिसतो। ओके, तर सिम्पली या इमेजला आता इथून ॲड केल्यानंतर सर्वात इथे तुम्हाला काय करायचे, इथे खाली एक बघू शकता टिकचे एक ऑप्शन असेल याच्यावरती क्लिक करायचे। पण मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सांगत होतो तुमचं जे मोबाईलचं नेट आहे ते नेट ऑन असायला पाहिजे, मगच हे ॲप्लिकेशन वर्क करतं। तर सिम्पली मी काय करतो टिकवरती क्लिक करतो, आणि भावांनो ते थोड्या वेळ तुमच्यासमोर एक 30 सेकंदाची ॲड येऊन जाईल, ती ॲड तुम्हाला बघायची, ॲड झाल्यानंतर ॲडला कट करायचे, त्यानंतर तुमचा इमेज क्लिअर होऊन जाईल। तर आपल्यासमोर आता एक थोड्याच्या वेळात होऊन ते पण बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर आता इथे ॲड आले, ते वरती तुम्हाला सेकंदच असेल 30 सेकंदाची फक्त ॲड असते, तरी ॲड रिमूव्ह झाल्यानंतर आपला जो काही इमेज आहे तो इमेज क्लिअर होऊन जातो। ओके, तर आता 10 सेकंद आले, 10 सेकंदमध्ये आपली जी काय ॲड आहे त्या ॲडीतून रिमूव्ह होऊन जाईल। ते वरती तुम्हाला एक कॅन्सलचं ऐकून दिसेल, ते सिम्पली भावून ती सेकंड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कट करायचे। म्हणजे आता बघू शकता आपले ते 0 ते येऊन जाईल। ओके, तर ते बघू शकता 0 आल्यानंतर सिम्पली तुम्हाला कटवरती क्लिक करून घ्यायचे। आणि आता भावून बघू शकता तुमचा जो काही इमेज आहे तो इमेज इथे फुल एच डीमध्ये क्लिअर झालेला आहे झालं। ओके, तरी थोडीफार लोडिंग होते। ओके, तर लोडिंग झाल्यानंतर मी तुम्हाला इथे सांगून देतो, तर आपला इमेज भावून थोडाफार इथून लोड होते। ओके, तर आता इथे म्हणून बघू शकता इथं जो का आपला आफ्टर म्हणजे जो काय आधीचा म्हणजे बघू शकता की आपलं जे काही बिफोर आहे म्हणजे बिफोरला बघू शकता तुमचा इमेज इथून अशाप्रकारे दिसते, आणि आफ्टर ज्यावेळेस मी हे जे म्हणजे लाईन या लाईनला जर ह्याच्या इथून घालले तर बघू शकता म्हणून फुल कडकमध्ये आपला जो काही इमेज एकदम जबरदस्त प्रकारे ते एच डी झालं। ओके, तर बघू शकता आपला आधीचा इमेज म्हणून असा आहे, आणि आता जो का आपण या ॲप्लिकेशनमधून क्लिअर कराल त्यावेळेस बघू शकता हे जे तुम्ही याबद्दल एक सर्कल न्याल याला बघू शकता तुमचा जो काही इमेज आहे तो एकदम फुल एच डीमध्ये क्लिअर झालेला आहे। आणि भाऊ हे ॲप्लिकेशन ट्रस्टेड आहे, फुल जबरदस्त ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोरवरून तुम्ही ह्याला आरामशीर डाउनलोड करून घेऊ शकता, नाही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक पण दिलेली आहे। तर इथे बघू शकता म्हणून एकदम जबरदस्त प्रकारे आपलं जे काय आता हे आपला मॉडेलचा इमेज आहे तो क्लिअर झालेला आहे। ओके, ते बिफोर इथे बघू शकता, आणि तुम्ही त्याला आफ्टरमधून इथून व्यवस्थित क्लिअर करून घेतो। ओके,
तर बघू शकता म्हणून आपला इमेज इथून क्लिअर झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला वरती डाउनलोडचे एक ऑप्शन भेटून जाईल याच्यावरती ओके. तर मग म्हणून बघू शकता आता आपलं जे काही रेमिनी ॲप्लिकेशनचं एक काम आहे म्हणजे फर्स्ट स्टेप झाले आहे, सेकंड स्टेपला पण आपल्याला रेमिनी ॲप्लिकेशन लागणार आहे. पण आत्ता बघून ह्याची आता काय गरज नाही कारण हे ॲप्लिकेशन आपलं सर्व आता झालेले. तर आता सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या इमेजमध्ये सी सी इफेक्ट ॲड करायचे. तर म्हणून सी सी इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला अलाईट मोशन ॲप्लिकेशनची आता गरज घ्यावी लागेल. आता म्हणून आपण स्टेप टूकडे बोलूया. तर इथे सिम्पली आता सी सी इफेक्ट म्हणून ॲड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपली वेबसाईट भेटून जाईल आणि वेबसाईटवरती तुम्हाला सी सी इफेक्टची प्रीसेट भेटून जाईल. तर त्या प्रीसेटला अलाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तर म्हणून मी ऑलरेडी इम्पोर्ट केलेले, तर मी काय करतो अलाईट मोशनला ओपन करून त्या प्रीसेटला ओपन करून घेतो. तर म्हणून बघू शकता अशा प्रकारे या सी सी इफेक्टला इथून ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाणार आहे. तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, खाली प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जो काय म्हणून आता आपला हा जो म्हणजे इमेज आहे म्हणजे आपण आता क्लिअर केलेला त्या इमेजला सिम्पली तुम्हाला इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे या इमेजला ॲड केल्यानंतर वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे. फील कंपोजिशन एरियाचे एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. ओके, तर इथे बघू शकता आपला अशा प्रकारे हा इमेज असणार आहे. तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमच्या इमेज इथून लॉन्ग प्रेस करून घ्यायचं आणि या इमेजला हे जे दोन्ही आपले रेक्टँगल असेल त्याच्या तुम्हाला इथून अशा प्रकारे खाली आणायचे. तर आता बघू शकता म्हणून आपल्या इमेज इथून एक जबरदस्त प्रकारचं इफेक्ट ॲड झालेलं आहे. तर आता अजून थोडीफार आपल्याला चेंजेस करायचे आहेत, त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे आपल्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचे, ॲड इफेक्टवरती भाऊन क्लिक करून घ्यायचे आणि सिम्पली भाऊन तुम्हाला काय करायचं कलर अँड लाईटचं एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करायचं. ओके, तर भाऊन कलर अँड लाईटवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकता हा जो कलर ट्यूनवाला एक इफेक्ट असेल या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि स्टँडर्ड सेटिंगचं एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचे. तर आता भाऊन बघू शकता हा इफेक्ट इथून अप्लाय झाल्यानंतर आता सिम्पली बघून इथे तुम्हाला काय करायचं, हे जे मधीच सर्कल असेल बघू शकता या सर्कल तुम्ही याबद्दल सरकू शकता. तर सिम्पली या सर्कलला तुम्हाला काय करायचं, ते खाली येलो आणि जो काय रेड कलर दिसेल याच्या बरोबर मध्ये आणायचं. म्हणजे बघून बघू शकता मी अशा प्रकारे आला तिरका आणतो बघू शकता या साईडला इथून अशा प्रकारे तुम्हाला इथून खाली आणून घ्यायचं. ओके, तरी येल्लो आणि जे काही रेड असेल ते रेडच्या म्हणजे दोन्हीच्या इथून मध्ये बरोबर मध्ये तुम्हाला इथून याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. ओके, ह्याला मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघून खाली आणून घेतो काही अशा प्रकारे. ओके, तरी ते बघू शकता हे आता एवढं थोडंफार झालेलं आणि गामावरती क्लिक करून बघून तुम्हाला थोडंफार याला गामाला देखील थोडंफार जास्तपणा वरून थोडंफार इथून खाली आणून द्यायचं. ओके, तर म्हणून बघू शकता आता तुमचा जो काही इफेक्ट येतो तो इफेक्ट तुमचा अशा प्रकारे इथे ॲड झालेला दिसून येईल. तर म्हणून मी परत एकच काय करतो इफेक्टवरती क्लिक करतो आणि परत कलर टूनवाला इफेक्टवरती क्लिक करून आपले या जे काही साईडला बघू शकते आपण कलर घेतले त्याला थोडंफार रेडवर आणून घेतो. ओके, तर बघू शकते मी अशा प्रकारे याला इथून खाली ओके सॉरी मी ते खाली क्लिक करतो आणि थोडंफार इथून रेडवरती आणून घेतलेलं. ओके, तर म्हणून आता एवढं काय झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं परत आपल्या इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. ओके, तर म्हणून ॲड इफेक्टवरती परत एक वेळेस क्लिक केल्यानंतर सिम्पली परत तुम्हाला काय करायचं कलर अँड लाईटचं एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. तर म्हणून कलर अँड लाईटचं ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एका इथून जे काही कलर इफेक्ट असेल त्याला इथून ॲड करून घ्यायचं. म्हणजे बघून वरती बघू शकता सर्वात एक नंबरवर तुम्हाला ब्राईटनेस अँड आणि कॉन्ट्रास्ट एक म्हणजे इफेक्ट दिसून जाईल, याच्यावरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून या इफेक्टवर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि सिम्पली इथे ह्याच्यावरती क्लिक करून आता जी काही मी बघून याची सेटिंग सांगते ही सेटिंग तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायची आहे. तर बघून याचे जे काही ब्राईटनेस असेल ते ब्राईटनेस तुम्हाला -29 करायचे. त्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथून मी असं ह्याबद्दल स्क्रोडाऊन करतो आणि याचे जे काही बघून इथून ही ब्राईटनेसची सेटिंग आहे तुम्हाला -29 करून घ्यायचं. ओके, तर इथे बघू शकते मी याबद्दल स्क्रोडाऊन करतो आणि सिम्पली याची जी काही सेटिंग आहे ती सेटिंग -29 करून घेतो. ओके, तर इथे बघू शकता बघून आपल्या इमेजला व्यवस्थित इफेक्ट देखील ॲड होऊन गेलेला आहे. ओके, तर बघू शकता -29 केल्यानंतर कॉन्ट्रास्टवरती क्लिक करायचं आणि इथे देखील तुम्हाला काय करायचं -30 करून घ्यायचं. ओके, तरी ते बघू शकता मी याबद्दल थोडंफार इथून स्क्रोडाऊन. तर बघून कॉन्ट्रास्ट तुम्हाला मायनसमध्ये नाही करायचा, कॉन्ट्रास्ट बघून तुम्हाला इथून कॉन्ट्रास्ट जो काय असेल तुम्हाला इथून प्लसमध्ये करायचं. म्हणजे बघून आता तुम्हाला इथून ऑपोजिट साईडला इथून स्क्रोडाऊन करायचं आणि जे काही बघून कॉन्ट्रास्ट असेल तुम्हाला +30 करून घ्यायचं. ओके, ते बघू शकता कॉन्ट्रास्ट आपण +30 करून घेतलेलं. ओके, तर बघून आता एवढी का आपली अलर्ट मोशनमधली एडिटिंग होती ती एडिटिंग झाली आहे. तर आपल्या या इमेजला सेव्ह करण्यासाठी वरती सेटिंग लागून एक शेअरवाला ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा आणि खाली बघून बघू शकता करंट फ्रेम ॲज PNG एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा आणि खाली एक्सपोर्टचं एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून तुमचा हा जो काय इमेज आहे त्या इमेजला इथून एक्सपोर्ट करून घ्या. ओके, तर बघू शकता आपला इमेज इथून अशा प्रकारे एक्सपोर्ट झालेला असेल. इमेज एक्सपोर्ट झाल्यानंतर खाली सेव्हवरती क्लिक करायचं आणि तुमच्या गॅलरीमध्ये या इमेजला पाहून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे.
तर बघून आता अलाइट मोशनचे देखील आपलं आता काम झालेले. तर आता आपण काय करत स्टेप थ्रीकडे वळूया. तर स्टेप थ्री बघून आपली क्लिअरिटीचे ते सिम्पली परत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे रेमिनी ॲप्लिकेशन असेल तर ते रेमिनी ॲप्लिकेशनला सिम्पली तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचे. तर बघू शकते मी परत ती स्टेप करतो. तर बघून आता तुम्हाला कळलं असेल की कशाप्रकारे तुमच्या इथून इमेजला तुम्हाला इथून क्लिअर करून घ्यायचे. मी एनहान्सवरती क्लिक करतो आणि आपला हा जो काय अशा प्रकारे इमेज असेल त्या इमेजला तुम्ही काय करतो परत एक वेळेस क्लिअर करून घेतो. तर बघून बघू शकता आपल्यासमोर एक ॲड होईल, ते ॲडला क्लिअर केलं. त्यानंतर आपला जो का आता इमेज असेल या इमेज देखील बघून मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही क्लिअर करून घेतलेले. क्लिअर केल्यानंतर तिथे सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करा आणि तुमच्या गॅलरीमध्ये या इमेजला सेव्ह करून बघून बघू शकता आपले रेमिनी ॲप्लिकेशनचं देखील आता काम संपूर्णपणे झालेले. तर आता आपण सिम्पली स्टेप फोरकडे बोलूया. तर सिम्पली स्टेप जी फोर आपली असेल ती म्हणजे बघून मी तुम्ही बघू शकता आपले फोटोरूम ॲप्लिकेशन. तर या फोटोरूम ॲप्लिकेशनची गरज आपल्याला फोटोची जी काय बॅकग्राऊंड असेल ती बॅकग्राऊंड कट करण्यासाठी असेल, म्हणजे बॅकग्राऊंड इरेज करण्यासाठी असणार आहे. तर आता सिम्पली बघून तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप फोर म्हणजे तुम्हाला सिम्पली आता फोटोरूम ॲप्लिकेशनला ओपन करायचे. ओपन केल्यानंतर स्टार्ट फ्रॉम फोटोचे खाली ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा आणि जो का आता आपल्या क्लिअर केलेल्या इमेज असेल या इमेजला सिलेक्ट करून घ्या. तर इमेजला सिलेक्ट केल्यानंतर बघून काही सेकंद आता तुमच्या इमेजची ती बॅकग्राऊंड क्लिअर होऊन जाते. तर मग बघून बघू शकता आपला जो काही इमेज असेल या इमेजची काही सेकंद आता एकदम क्लिअर आणि एकदम एचडीमध्ये बॅकग्राऊंड क्लिअर झालेले. तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, वरती अपलोडचे एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा आणि खाली सेव्ह टू गॅलरी करून घ्या. तर बघून आता एवढं काय आपलं हे जे केलं आता काम झालं. ओके, तर बघून आपण बघू शकतो हे जे काय तीन ॲप्लिकेशन होते, एक म्हणजे अलाइट मोशन, दुसरं रेमिनी, तिसरं जे फोटोरूम. तर बघून हे तिन्ही ॲप्लिकेशनचे आपलं आता काम झालेले. तर आता चौथा आणि लास्ट म्हणजे आपली जे लास्ट पाचवी स्टेप असेल स्टेप फाईव्ह, ही म्हणजे पिक्सआर्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर यात मी तुम्हाला थोडंफार स्टेप सांगून देतो. ओके, तर सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे, पिक्सआर्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि आपल्या इथून पिक्सआर्टला ओपन करून घ्यायचे. तर बघून बघू शकते मी माझ्या पिक्सआर्टला ओपन करतो, इथे स्क्यूपवरती क्लिक करून घेतो. ओके, तर स्क्यूपवरती क्लिक केल्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करायचे आणि खाली स्क्रॉल डाऊन करून इथून मला कलर बॅकग्राऊंड दिसून जाईल. तर सिम्पली इथून जे काय पहिल्या नंबरची ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असेल याच्यावरती तुम्हाला एक क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर बघून सिम्पली तुम्हाला काय करायचं, अगोदर स्क्रॉल डाऊन करून ॲड फोटोवरती क्लिक करायचे आणि जो आत्ता बघून आपला जो काही इमेज होता म्हणजे आपण त्याची बॅकग्राऊंड क्लिअर केली त्या इमेज इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर बघून बघू शकता अशा प्रकारे आपल्या या इमेजला इथून ॲड केल्यानंतर सिम्पली वरती तुम्हाला एक इरेजरचं ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा. खाली इरेजचं एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून परत याच्यावरती क्लिक करून घ्या आणि जी भावने मी ती सेटिंग करते ती सेटिंग तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायची. ओके, तर बघू शकता जी भावने मी सेटिंग इथे जी काही करते ही सेटिंग तुम्हाला इथून सिम्पली अप्लाय करून घ्यायची. ओके, आणि बघू शकता मी अशा प्रकारे आपल्या इमेजला इथून इरेज करून घेतो, म्हणजे आपल्या बर्थडेच्या व्हिडिओमध्ये हा इमेज खरंच खूप खास दिसून येणार आहे. ओके, ते बघू शकता पण मी जशा प्रकारे या इमेजला इरेज करते तशाच प्रकारे तुम्हाला देखील तुमच्या इमेजला इथून जी मी सेटिंग सांगितली आहे त्या सेटिंगचा यूज करून तुमच्या इमेजला देखील तुम्हाला अशा देखील अशाच प्रकारे इरेज करून घ्यायचं. ओके, ते बघू शकता मी अशा प्रकारे आपल्या इमेजला इथून इरेज करून घेतो. तर तुम्हाला देखील बघून अशाच प्रकारे तुमच्या इमेजला इथून व्यवस्थित इथे इरेज करून घ्यायचं. तर हे इरेज झाल्यानंतर परत तुम्हाला इरेजवरती क्लिक करायचं आणि थोडंफार ही जे काय सेटिंग आहे सेटिंगमध्ये बदल करायचं, म्हणजे थोडंफार सेटिंग लहान करून घ्यायचे. आणि सिम्पली बघू शकता आपल्या हात असेल या हातावरती देखील आपल्या इरेजरला थोडंफार इथून म्हणजे अशा प्रकारे रफ करून घ्यायचे, म्हणजेच बघून आपला हा इमेज आपला म्हणजे हा जो काही व्हिडिओ असेल व्हिडिओ खरंच खूप खास दिसून येईल. ओके, तर इथे बघू शकते मी अशा प्रकारे इथून इरेज करते. हे इरेजरचं झाल्यानंतर सिम्पली वरती टिकवरती क्लिक करा. तर बघू शकतो म्हणून आपलं इरेजरचं काम झाल्यानंतर आता लास्ट आपला जो काही इफेक्ट असेल म्हणजे सिम्पली आपण जर स्क्रॉल डाऊन करायचं आहे इफेक्ट इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचे आणि एच डी आरवाला इफेक्ट जो असेल या इफेक्टला इथून ॲड करून घ्यायचे. आणि सिम्पली बघून याच्यावरती परत क्लिक करायचे. हे जे काही ब्लर असेल ब्लर तुम्हाला इथून अशा प्रकारे कमी करून घ्यायचे. शार्पन बघून थोडंफार कमी करायचं, सॅच्युरेशन तुम्हाला थोडंफार वाढून घ्यायचं आणि फेड देखील बघू शकता फेड तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला इथे करायचे. म्हणजे बघून जी का आपले एच डी आर इफेक्ट असेल या एच डी आरची इफेक्ट जे सेटिंग असेल ती सेटिंग तुमच्या ज्यावर आहे, म्हणजे तुम्हाला कशाप्रकारे हा तुमचा इमेज चांगला वाटेल तशा प्रकारे तुम्हाला हे इथून व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता माझी जी सेटिंग होती ती सेटिंग मी इथून अशा प्रकारे इथून अप्लाय केलेली. तर बघू शकता माझी फायनल एडिटिंग मी इथून अशा प्रकारे केली. ओके, तर बघून बघू शकता आता आपला जो काही जबरदस्त इफेक्ट लागलेला आहे आपल्या इमेजला ती या इमेजला सेव्ह करण्यासाठी ते वरती क्लिक करा. ओके, वरती ते क्लिक केल्यानंतर बघून सिम्पली वरती या ऑप्शनवरती क्लिक करून खाली सेव्ह टू गॅलरीचे एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा आणि तुमच्या गॅलरीमध्ये या व्हिडिओला म्हणजे या इमेजला एक्सपोर्ट करून घ्या. तर बघून आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील बघायला आवडतील का हे देखील मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आजच्या व्हिडिओसाठी बघून एक लाईक नक्की करा, कारण हा व्हिडिओ बघून खूपच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता. आणि जर का तुमचे मित्र असेल त्यांना देखील माहीत नसेल की कशाप्रकारे त्यांच्या इमेजला इफेक्ट वगैरे ॲड करायचा, तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्कीच शेअर करू शकता. आणि बघून तुमच्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. मी तुम्हाला जे काय सर्व स्टेप होत्या ते स्टेप मराठीमध्ये व्यवस्थित त्या समजून सांगितले आहेत. तर बघून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.